नमस्कार, 1 एप्रिल रोजी माझी सौतृप्तीताई देसाई मॅमच्या सहकार्याने पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेबांच्या अतिनिकटचे त्यांचे मानसपुत्र परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते राजेश उत्तम रागटेकर यांनी मला लग्नाचे तसेच नोकरीचे आमिष दाखवून वारंवार माझ्यावर बलात्कार केला. यासाठी मी माझा गुन्हा दाखल व्हावा याची मागणी करण्यासाठी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. तरी सुद्धा आजपर्यंत माझा गुन्हा दाखल करून घेतला गेला नाही व माननीय मुख्यमंत्री साहेब माझ्यासारख्या पीडितेबद्दल एकही शब्द बोलले नाहीत अजूनपर्यंत. तरी माझी मुख्यमंत्री साहेब व गृहमंत्री साहेबांना विनंती आहे की तातडीने माझा गुन्हा नोंदवून घ्यावा व माझा गुन्हा नोंदवून न घेता राजेश उत्तमराव विटेकर याने 2 एप्रिल रोजी माझ्यावर केलेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल काहीच न बोलता एक प्रेस नोट काढून माझी व माझ्या कुटुंबाची तसेच मला सहकार्य करत असलेल्या तृप्तीताई देसाई मॅमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. माझी बाजू चुकीची कशी आहे हे दाखवण्यासाठी त्याने ती प्रेस नोट काढली व राजेश विटेकर निर्मलाबाई विटेकर व त्यांच्या समर्थकांनी ती प्रेस नोट सोशल मीडियावर व्हायरल करून माझी व माझी कुटुंबाची वारंवार बदनामी केली व एका पीडितेचे नाव उघडपणे जाहीर करता येत नाही तरीसुद्धा ते नाव जाहीर करण्यात आले हे सर्व चुकीचे आहे व नुकताच गृहमंत्री साहेबांचा राजीनामा झालेला आहे व नवीन गृहमंत्री साहेब माननीय दिलीप रावजी वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम माझे प्रकरण हातात घेऊन माझा तातडीने गुन्हा नोंदवून घ्यावा व मला निपक्षपातीपणे एका पीडितेला जिवंतपणे न्याय मिळवून देण्यात यावा अशी माझी माननीय गृहमंत्री साहेबांकडे विनंती आहे व माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लॉकडाऊन केले पण एका पीडितेबद्दल काहीही बोलले नाही. मी आज माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जीवाला राजेश विटेकर व त्यांच्या आई निर्मलाबाई विटेकर यांच्यापासून धोका असल्यामुळे मला घरी राहता येत नसल्यामुळे मी आज पेट्रोल पंपावर राहत आहे. तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी व गृहमंत्री साहेबांनी तात्काळ संरक्षण देऊन माझ्या व माझ्या कुटुंबाचे रक्षण करावे आणि राजेश उत्तमराव विटेकर व त्यांच्या आई निर्मलाबाई उत्तमराव विटेकर यांची आज स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये त्यांची दहशत असल्यामुळे माझा गुन्हा दाखल होत नाहीये. त्यांच्याकडून वारंवार मला व माझ्या कुटुंबाला तसेच मला सहकार्य करीत असलेल्या माझ्या तृप्तीताई मॅडम तसेच माझे वकील यांना वारंवार धमक्या येत आहेत, जीवे मारू, कापून टाकू, चिरून टाकू अशा प्रकारे. तरी माझी गृहमंत्री साहेबांना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर तातडीने महाराष्ट्रातून कुठूनही जिरोवर माझ्यावर झालेल्या बलात्काराचा गुन्हा नोंदवून घ्यावा व आरोपी राजेश उत्तमराव विटेकर त्यांची आई निर्मलाबाई उत्तमराव विटेकर व त्यांचे सर्व साथीदार मुख्याध्यापक आनंदराव खंडेराव शिंदे, अरुण खंडेराव शिंदे तसेच त्यांचे बंधू श्रीकांत भोसले उर्फ विटेकर, सारिका विटेकर उर्फ भोसले या सर्व संबंधितांवर तात्काळ कठोर शासन करण्यात यावे एवढीच माझी गृहमंत्री व माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे विनंती आहे की मला जिवंतपणे न्याय मिळवून द्यावा.